नमस्कार, वेलकम. हळूहळू विद्यार्थी येऊ लागले आहेत, आपण एकेकाला आधी ऍडमिट करून घेऊ. वेलकम प्राजक्ता, आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे फ्रॉम पुणे महाराष्ट्र स्टेट इंडिया. आपल्या सर्वांचं अष्टांग हृदय सूत्रस्थान 1 ते 15 अध्यायांची मराठी भाषेमध्ये जलद उजळणी अशा स्वरूपाचे उपक्रम हा गेले काही दिवस राबवतो आहोत. आणि आपला सध्या जो अध्याय चालू आहे त्याचे भागात आपण अध्याय 9वा अध्याय चालू आहे आणि 90 ते 66 पान आपण चर्चेसाठी घेतला आहे. अशाच पिरियडला मी आपल्याला पांचभौतिक द्रव्यांबद्दलची सुरुवात करून दिली होती, जी आपण जी कारणद्रव्य म्हणतो त्याच्यामध्ये खादिन्यात्मा मनः कालो दिशिष्ट द्रव्य संग्रह या कारणद्रव्यांपैकी ही पांचभौतिक द्रव्य आहेत. आणि याचा विचार करण्याचं कारण असं आहे की माणसामध्ये आणि निसर्गामध्ये साधर्म्य असतं असं आपल्याला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की एक रचनात्मक साधर्म्य आणि एक क्रियात्मक साधर्म्य. त्याच्यामध्ये सृष्टीमध्ये सर्व पांचभौतिकम अस्मिन् असे आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाच महाभूतांपासून बनलेले पदार्थ असतात. खूप डिटेल चर्चा केली की मुळामध्ये पंच महाभूत जे असतात ते काही आता इंद्रिय गम्य नसतात. हा एक शब्द विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. प्रत्यक्ष महाभूत हे आपल्याला सेन्सरी परसेप्शन म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, कारण ते महाभूत आहेत, ऑल परवेडिंग आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जे दिसतात ते त्याच्यापासून बनलेले विकार म्हणतात. पंचमहाभूत विकार या शब्दाचा पंचमहापासून बनलेल्या वस्तू, त्याच्यामध्ये पृथ्वीपासून ज्या होतात त्याला पार्थिव म्हणतो, जलीय पासून आप्य, त्याच्यापासून. वेलकम सर, डॉक्टर राम सर सुरुवात केली आहे. डॉक्टर राम सर वेलकम. तर याच्यामध्ये पृथ्वीपासून पार्थिव, जलापासून जलीय, तेजापासून तेजस, अशा प्रकारे त्याची नावं ज्याला आपण पंचमहाभूतांचे विकार म्हणतो. आणि प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला जास्ती करून आहार द्रव्य जे असतात ते सुद्धा पंचमहाभूतात्मक आहेत, औषधी द्रव्य जी आहेत ती सुद्धा पंचमहाभूतात्मक आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट देत असताना आपल्याला आहारांच्या विकारांचे गुणधर्म जे आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. आपण महाभूत आहे म्हणजे वायवीय जे पदार्थ असतील त्याच्यामध्ये वृक्षाला निर्माण करणारे सामर्थ्य आहे आणि ते नकारात्मक आहे म्हणजे वजन निश्चितपणाने त्याचं कमी होणार आहे. ज्या गोष्टी समजून येतात त्या वायू महाभूत असतात. बोलायचं झालं तर आपला जो टक्टाईल पाथवे म्हणतो आपण, टच पेन अँड टेम्परेचर, त्याचं सेन्सरी वहन म्हणजे फ्रॉम पेरिफेरी टू द ब्रेन असं जे होणार आहे सेन्सरी ट्रॅक जो आहे तो वायू महाभूत आहे हे लक्षात घ्या. थोडक्यात त्या पाथवेमध्ये जर काही प्रॉब्लेम्स आले तर ते निश्चितपणाने वायू गुणधर्माचं त्याच्यात आधिक्य आहे असा आपल्याला विचार करावा लागेल. आणि जन्य करावी लागेल त्याचं कार्य करता लघवता विशद विचारहानिकारक. बरीचशी कार्य ही एकमेकांच्या विरोधात जात आहेत असं वाटतं आपल्याला, पण तसा कृपया गैरसमज करून घेऊ नका. हाताच्या पाची बोटांचं उदाहरण मी वारंवार लोकांना देतो की पाची बोट सारखी नाही आहेत पण या प्रत्येक बोटाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. उद्या आपला अंगठा कापून टाकला तरी प्रॉब्लेम आहे, का मधलं इंडेक्स फिंगर कापला, करंगळी कापली, कुठलंही बोट जरी आपलं कमी असलं तर त्याच्यात जे काही एक संतुलन आहे, कोऑर्डिनेशन आहे आणि बोटांच्या सहाय्याने ज्या करावयाच्या हालचाली आहेत त्या डॅमेज होऊ शकतात. तोच प्रकार या ठिकाणी आहे. कुठलंही महाभूत हे जर असंतुलित झालं, त्याचं कुठलंही गुण किंवा कार्य हे कमी जास्त घडायला लागलं तर तिथे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकेल. उदाहरणार्थ अस्थि हा पार्थिव घटक आहे, तर या ठिकाणी ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओपेनिया या शब्दांचा आपण चर्चा करतो, म्हणजे ज्याला आपण बोन डेन्सिटी म्हणतो ती कमी होत असेल ठिकाणी वायू महाभूताचं अधिक्य निर्माण झालेलं आहे. मला असं वाटतं या ठिकाणी अजून एक गोष्टीचा एकच मिनिट एकीकडे आपण विद्यार्थ्यांना जॉईन करून घेऊया. माझ्या मते या ठिकाणी आता मी सोडून 3 जण आहेत, मला वाटतं डॉक्टर राम सर आहेत, नंतर माझ्या प्राजक्ता पाटील आहेत आणि वैभव दामे पण जॉईन झाले आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आपण पंचमहाभूतांविषयी चर्चा करतो आहोत आणि आपला अध्याय जो आहे तो 9वा अध्याय चाललाय, त्याचं नाव आहे द्रव्यादी विज्ञानी. बघा, द्रव्यादी असं म्हणत असताना सुरुवात जी अध्यायाची आहे काही प्रमाणात मी मुद्दा ओरिजिनल रेफरन्स विद्यार्थ्यांसाठी सांगतोय.
द्रव्यम एव रसादीनाम श्रेष्ठम तेहि तदाश्रयः पंचभूतात्मकं तत्तु। म्हणजे हे जे द्रव्य आहे त्याच्यामध्ये मुळात या अध्यायाच्या साह्याने वाग्भट एक ट्रेलर तुमच्या समोर सादर करतायत आणि तो ट्रेलर आहे द्रव्य गुण विषयाचा। म्हणजे काय, आपल्या द्रव्य गुण सिद्धांतामध्ये जो सिद्धांत आपल्याला अन्न पदार्थांच्या बाबतीत, औषधीच्या बाबतीत, वनस्पतींच्या बाबतीत लावायचा आहे, त्या सिद्धांताचं नाव आहे द्रव्य गुण कर्म सिद्धांत। आणि या ठिकाणी वाग्भट असं सांगून टाकतो की या सगळ्या प्रकारांच्या मध्ये, म्हणजे पुढे त्याचं स्पष्टीकरण त्याने असं दिलेलं आहे, द्रव्यम एव तत् आश्रया तत्तु, म्हणजे रसादिनाम द्रव्यम एव श्रेष्ठम ते रसादया ही तदाश्रया संती। म्हणजे रस गुण वीर्य विपाक प्रभाव या सगळ्याचं वर्णन पुढे पुढे येणार आहे, पण त्याची सुरुवात करताना त्यांनी द्रव्य शब्दाने केली आहे। कारण द्रव्याची व्याख्याच आपल्याला जर प्रत्येकाला माहिती असेल ती व्याख्या चरक सूत्रस्थानात आलेली आहे, यत्राश्रितः कर्मगुणः कारणं समवायी यत्तद्रव्यम्। म्हणजे कर्म आणि गुणांचा जे आश्रयस्थान आहे, कारण कर्म आणि गुण हे द्रव्याच्या आश्रयाने असतात, त्याच्यामुळे एखाद्या गुणांचं आणि कार्याचं पुढे आपल्याला ऍप्लिकेशन बघायचं असेल तर तो मूळ पदार्थ कुठला आहे हे आपल्याला जाणीव व्हावी म्हणून द्रव्य या शब्दाचं वर्णन किंवा द्रव्याचं म्हणजे पांचभौतिक द्रव्यांचं वर्णन हे वाग्भटाने सुरुवातीला केलेलं आहे। ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण। याच्यात नाभस आकाश महाभूतांमध्ये सुद्धा सूक्ष्म विशद लघु शब्द गुणोर्बणम, म्हणजे या ठिकाणी जे आपले सेन्सरी परसेप्शन आहेत ना, शब्द स्पर्श रूप रस गंध याचं उगम स्थान दिलेलं आहे त्यांनी। म्हणजे आवाजाची उत्पत्ती व्हायची असेल, नीट लक्षात घ्या, तर नाभस जो पार्ट आहे, आकाशीय जो घटक आहे आपल्या शरीरातला, तो योग्य असला पाहिजे। या ठिकाणी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आपण एक्झामिनेशन करत असताना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दर्शन स्पर्शन आणि प्रश्न, परंतु याचं थोडस पॅरलल आपण गेलो तर इन्स्पेक्शन पाल्पेशन पर्कशन आणि ऑस्कल्टेशन। म्हणजे स्पर्शामध्ये आपण पाल्पेशन पण करतो आणि पर्कशन करतो, म्हणजे समजा हा ॲब्डोमेन आहे आणि त्याच्यावरती आपण टाक 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 साऊंड बघतो। त्याच्यामध्ये प्रत्येकाला माहिती असेल की आपण छातीमध्ये जेव्हा अशा प्रकारे टॅपिंग करतो आणि तो नोट बघतो, त्याच्यात बघण्याचा मुख्य उद्देश काय असतो की आतला अवयव हा पृथ्वी महाभूता प्रधानचा आहे का वायू महाभूत प्रधान तो तिथला भाग आहे याचं ज्ञान आपल्याला असल्यामुळे ते आपण रिचेक करतो। म्हणजे उदाहरणार्थ हृदयाच्या पाशी गेल्यानंतर हृदयामध्ये जे काही चेंबर्स आहेत, जे काही ब्लड आहे, त्याच्यामुळे त्या अवयवाचा नोट जो आहे त्यात काही वायू भरलेला नाहीये, लक्षात येते तुमच्या? मला असं वाटतं अजून एक विद्यार्थी जॉईन झालेला आहे किंवा होते आहे, नेहा म्हणून जॉईन होत आहेत, तर त्यांचंही मी स्वागत करतो। नेहा मॅडम जॉईन झाल्यात, आपलंही स्वागत आहे। माझ्या व्यतिरिक्त 4 विद्यार्थी या मीटिंग मध्ये आता हजर आहेत। एनिवे, तर आता आपल्याशी डिस्कस करतोय मी की आकाशाची पोकळी आणि पृथ्वी महाभूताचं घनत्व हे सुद्धा आपण पर्कशनच्या द्वारे तपासत असतो आणि ते तपासायला पाहिजे असं मला वाटतं। उदाहरणार्थ कार्डियक डलनेस हा शब्द तुम्ही ऐकला असेल, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी आपण जेव्हा टॅपिंग करतो तेव्हा एक प्रकारचा डल नोट आला पाहिजे, कारण त्या ठिकाणी जल प्राधान्याने, कारण आपण रसरक्त म्हणताना तिथे सुद्धा द्रवानुसारी असं म्हणतो, त्यामुळे आय एम सॉरी, मध्ये मध्ये तुम्हाला असं वाटेल सर का थांबतायत, तिथे मला क्लिक करावं लागतं कारण त्यांना मी ऍडमिट करून घेतो आहे। 6 विद्यार्थी जॉईन झाले, त्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत आहे। या ठिकाणी हा मुद्दा आपण नीट समजून घ्या की या पंचमहाभूतांचं जे वर्णन आहे ते तुम्हाला कुठे कुठे उपयोगी पडणार आहे, तुमच्या डोक्यामध्ये कुठे कुठे तो विचार आला पाहिजे। म्हणजे खाद्यपदार्थांचं पथ्यापथ्य सांगताना आला पाहिजे, नंतर डायग्नोसिस करताना आला पाहिजे, त्याचं निदान करायचं असेल तर जे परीक्षण करतो आपण दर्शन स्पर्शन प्रश्न त्याच्यामध्ये सुद्धा याचा विचार तुम्हाला घ्यावा लागेल, औषधींच्या मध्ये घ्यावा लागेल, वनस्पतींच्या मध्ये घ्यावा लागेल, सर्वत्र हा विचार तुम्हाला घ्यावा लागेल, कारण सर्वमिदं पांचभौतिकम अस्मिनार्थे। अर्थात एक कुठला तरी भाग चांगला आहे दुसरा वाईट आहे असं नाही आहे। आत्ता मी म्हणलं की कार्डियक डलनेस यायला पाहिजे, आता या कार्डियक डलनेसच्या ऐवजी त्या ठिकाणी काय म्हणूया आपण की प्रचंड काहीतरी वेगळाच आवाज तुम्हाला यायला लागला, तर तो एक प्रकारचा प्रॉब्लेमॅटिक इश्यू होऊ शकतो। तिथे काही परफोरेशन झालं आहे का, किंवा तिथले द्रव पदार्थ कमी झाला आहे का, इजेक्शन फ्रॅक्शन कमी आहे का, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल। त्याच्याच उलट तुम्ही आतड्यांच्या पाशी गेलाय, इंटेस्टाईनच्या पाशी, तर तिथे तुम्हाला पर्कशन करताना रेझोनंट नोट येणार आहे, म्हणजे कारण त्या ठिकाणी जास्त करून पोकळी हवा आहे आणि त्या हवेच्या म्हणजे त्या सगळ्या आशय म्हणतो ना आपण, आशय आहेत सगळे, म्हणजे पित्ताशय आमाशय, आशय याचा अर्थ व्हिसेरा किंवा हॉलो स्पेस, म्हणजे हॉलो स्पेस मध्ये तुम्हाला
वायू आणि आकाश या महाभूतांचा अधिक्यांमुळे एक प्रकारचा टिम्पॅनिक नोट येणार आहे. पण त्या ठिकाणी एखादा ट्यूमर आला, आता कुठली ग्रंथी आली, तर ग्रंथी ही अधिकतर प्रमाणामध्ये सिस्टचा वेगळा विचार आहे, सिस्ट आणि एखादा सॉलिड ट्यूमर याच्यामध्ये फरक आहे. तर मी आय एम टॉकिंग अबाउट सॉलिड ट्यूमर. असा सॉलिड ट्यूमर जर कुठे असेल, इट मे बी बिनाईन, इट मे बी द मॅलिग्नन्सी, तर तुम्हाला त्या ठिकाणी डल नोट येणार आहे. आता डल नोट आल्या तुमच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे की बाबा हा घन आहे. तर घन म्हणजे याचा पृथ्वी महाभूताशी संबंध आहे. ताबडतोब तुम्ही काहीतरी सोनोग्राफी करून ती खात्री करायला पाहिजे की याच्यात असा बिघाड का झालेला आहे की तिथे वायू आणि आकाश महाभूताच्या ऐवजी वेगळीच कुठली गोष्ट निर्माण झाली आहे. मला असं वाटतं हा साधारणतः तुम्हाला इंडिकेट झालंय मला काय म्हणायचं ते. एक वेगळा विचार सांगून टाकतो या ठिकाणी, पंचमहाभूतांचा विचार चालू आहे म्हणून. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, काही फॉलो पण करत असतील, आणि डॉक्टर आम किंवा अजून गांगुर्डन सारखे लोक प्रत्यक्षात पांचभौतिक चिकित्सा करत पण असतील. पण महाराष्ट्रामध्ये जर राहत असाल तुम्ही, तर सांगलीच्या वामन म्हणजे शास्त्रींचा तुम्ही हा विचार लक्षात, दातार शास्त्री म्हणूया आपण, सॉरी दातार शास्त्री जे आहेत ते पंचभौतिक चिकित्सेचे गुरु मानले जातात. या दातार शास्त्रींनी पंचभौतिक चिकित्सा संदर्भात लिहिलेली पुस्तकं आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पंचभौतिक चिकित्सा भाग एक, पंचभौतिक चिकित्सा भाग दोन. तर आपण जरूर ती पुस्तकं वाचावीत असं मला वाटतं. मी काही प्रमाणात वाचली आहे, काही प्रमाणात इम्प्लिमेंट करतो, पण फार ठिकाणी नाही करता आलं मला. त्यांचे म्हणजे ही जी एक परंपरा आहे, आपण पंचभौतिक चिकित्सेची परंपरा म्हणून, त्या सांगलीच्या दाताशास्त्रीपासून ही जी परंपरा चालू आहे, आज सुद्धा त्या ठिकाणी संस्थात्मक लेव्हलचं काम चालतं. मला असं वाटतं डॉक्टर अमोल सुद्धा जॉईन होत आहेत. आत्ताच डॉक्टर अमोल सर आपला विषय निघाला होता की आपण किंवा डॉक्टर राम सर पंचभौतिक चिकित्सा करत असाल, पण ते नवीन पिढीपर्यंत जायला पाहिजे. त्या पंचभौतिक चिकित्सेचं एक थोडस काही फार मोठं वेगळा प्रकार नाही आहे, पण थोडस काहीतरी एक प्रिन्सिपल्स ती औषधांमध्ये जास्ती इम्प्लिमेंट करतात आणि त्यानुसार ते चिकित्सा देतात. तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी ती पुस्तकं वाचावीत असं मी आपल्याला विनंती करतो. पण एक लक्षात घ्या, आपण पुढे जेव्हा पंचमहाभूतांपासूनच दोषांची निर्मिती झालेली आहे, पंचमहाभूतांपासूनच धातूंची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे जर आपण दोषधातू मलविज्ञान असं लक्षात घेऊन चिकित्सा जरी केली तरी ती अप्रत्यक्ष पंचभौतिक चिकित्सा असते. पण आमचे वैद्य प्रशांत सुरू पुण्यामध्ये आहेत, किंवा मला वाटतं अजून डॉक्टर मिनल लाड म्हणून माझ्याच कॉलेजमध्ये सह अध्यापिका होत्या, किंवा मला वाटतं कोण अजून दोघं तिघं नावं आठवते मला, सोलापूर कोल्हापूरला काही जण पंचभौतिक चिकित्से करतात, त्यांचा नावलौकिक बराच चांगला आहे. तर असं ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी हा पंचभौत शब्द लक्षात घेऊन पंचभौतिक चिकित्से करता, जी मी आता सांगितली की दातार शास्त्रींची जी पुस्तक आहेत सांगलीचे दातार शास्त्री, ती पुस्तक आपण जरूर वाचा. असो, द्रव्याचं कर्म सांगत असताना विशेषतः पंचकर्मांचा हा विचार आहे, ज्याच्यामध्ये अग्नी आणि वायुगुणाधिक्य आहे, ते ऊर्ध्वगामी म्हणजे वामक काम होतं त्यांचं, आणि ज्यामध्ये पृथ्वी आणि जल गुणाधिक्य आहे कारण ग्रॅव्हिटीनुसार ते खाली येणार आहेत, त्यांचं रेचनाचं काम हे प्राधान्याने होतं. आता पुढे ते सगळा सिद्धांत स्पष्ट करतायत, द्रव्य गुण कर्म सिद्धांत. त्याच्यामध्ये रस वीर्य विपाक हा एक सिद्धांतच आहे, त्या द्रव्य गुणाचा सबसेट म्हणूया आपण. त्याच्यामध्ये वीर्याच्या बद्दल सांगताना असं म्हणलंय, चरकस्तु आह वीर्यम तत् क्रियते येन या क्रिया. इथे स्पष्टपणे वाग्भटाने चरक काय म्हणतोय याचा उल्लेख त्या ठिकाणी केलाय. मला असं वाटतं हा 13व्या नंबरचा श्लोक आहे, माझ्यासमोर आज मी मुद्दाम रेफरन्स करतो, थोडं पुस्तक पण ओरिजिनल ठेवलेलं आहे, बघा काय लिहिले ते. चरकाह तू आह काय म्हणतोय, येन या क्रियते स तत्वीर्यम, ज्याच्यामुळे कार्य होतं त्या गोष्टीला वीर्य म्हणावं. अवीर्यम किंचित अपि न कुरुते, अवीर्यम त्याच्यात जर काही पोटन्सी नसेल तर कार्य होणार नाही. म्हणून सा सर्वा क्रिया, बघा आहे सा सर्वा क्रिया वीर्यकृताही, म्हणजे आपल्याला जी जी काही एखाद्या अन्न पाण्याची ऍक्शन दिसते, औषधींची एखादी ऍक्शन दिसते, ती त्याच्यामध्ये असणाऱ्या सामर्थ्यामुळे. वीर्य या शब्दाचा अर्थ आता काही जण त्याचं भाषांतर करतात ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, पण इथे मी आपल्याला ते क्लिअर करतो की ऍक्टिव्ह प्रिन्सिपलला आयुर्वेद अति महत्व देत नाही. म्हणजे याच्यात खूप सांगण्यासारखं आणि इंटरेस्टिंग पार्ट आहे, अलीकडच्या फार्मॅकोलॉजीमध्ये असा एक विचार केला जातो की निर्णय याच्यातली ग्लायकोसाइड्स बाजूला काढायची, फायटोस्टिरॉइड्स बाजूला काढायची आणि त्याचा एकांगी वापर करून पाहायचा. म्हणजे फार पूर्वी सीसीआरएसने सुद्धा एक प्रयत्न केला होता की शतावरीचं त्यांनी कार्य बघण्याचं चालू केलं आणि मग त्यांना तो फॅक्शन जेव्हा बाजूला काढला ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, तेव्हा त्यांचं म्हणणं की याच्यात गॅलॅक्टिकॉग ऍक्शनच नाहीये. पण जर प्रत्यक्ष शतावरी तुम्ही अख्खीच्या अख्खी वापरली विदाऊट टेकिंग दॅट ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आउट, तर इट हॅज एक्सलंट गॅलॅक्टॅगॉग, म्हणजे स्तन्य जनन असं कार्य जे शतावरीचं आहे ते ऍक्टिव्ह प्रिन्सिपल बाजूला काढून दिसत नाही, हे मला सांगायचंय. आणि आयुर्वेदाचा त्यातला दावा असा आहे
की आपण जेव्हा एखादा कल्प हा होलिस्टिकली विचारात घेतो तेव्हा काही द्रव्यांचे ऍक्शन एकमेकांना पूरक असतात आणि काही द्रव्यांचे ऍक्शन एकमेकांना म्हणजे बॅलन्स करण्याकरता असतात. अति उष्ण होत असेल तर त्यात काहीतरी एखादी शीतगुणाची वनस्पती असते, अतिशीत असेल तर त्यात थोडंसं दीपन पाचन करणारी फॅक्टर टाकलेला असतो. तर हे करताना ओव्हरऑल त्याचा इफेक्ट हा ती ऍक्शन देण्याकरता होतो. म्हणून वीर्याच्या बाबतीमध्ये भाषांतर करताना ऍक्टिव्ह प्रिन्सिपल जर केलं आणि तशा प्रकारचं तुम्ही काही प्रयोग करायला गेलात तर दॅट मे नॉट बी सक्सेसफुल, हे आम्हाला या निमित्ताने सांगायचंय. आता हे वीर्य किती प्रकारची आहेत वगैरे वगैरे आपण बघूया. काही आचार्यांच्या मते वीर हे 8 प्रकारचं असतं. गुरु, स्निग्ध, शीत, मृदू, लघु, रुक्ष, उष्ण, तीक्ष्ण. तर काही आचार्यांच्या नुसार वीर्याचे 2 प्रकार पडतात, उष्ण वीर्य आणि शीत वीर्य. पर्सनली आय गो फॉर दिस पर्टिक्युलर प्रिन्सिपल, कारण प्रॅक्टिसमध्ये एवढा तपशिलाचा विचार खूप कमी वेळा केला जातो. म्हणजे गुणांचा विचार करतो नाही असं नाही आहे, पण तो वीर्य म्हणून न करता वीर्य म्हणजे फायनल इफेक्ट जो येतो तुमच्या शरीरावरती, जी काही ऍक्शन दिसतीये ती आयदर संतर्पणजन्य असते किंवा अपतर्पणजन्य असते. उष्ण वीर्य असेल तर लेखनाचं काम घडेल, अधिकच्या ज्या गोष्टी आहेत त्या एलिमिनेट करण्याच्याकडे काम घडेल, आणि शीत वीर्यामुळे उलट स्टॅबिलिटी वाढेल, न्यूट्रिशन वाढेल आणि त्याचं संतर्पण होईल एखाद्या गोष्टीत असं मला वाटतं. आता हे उष्ण वीर्य जे आहे ते द्रव्य कशा प्रकारे काम करतं अशा प्रकारचा 18 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याचाही जर जमलं तर मी तुम्हाला संधी विग्रह करून सांगण्याचा प्रयत्न करतो. तत्र उष्णम, बरं का, तत्र उष्णम काय आहे? भ्रम पहिल्यांदा म्हणजे उष्ण. आता एक लक्षात घ्या, हे काहीतरी लोकांना म्हणजे माझं सुद्धा एक क्लिअर अंडरस्टँडिंग आहे की वाग्भटांनी काम सांगत असताना की जर अति प्रमाणात झालं म्हणजे ऑप्टिमल लेवलच्या बाहेर गेलं तरी कार्य करतात असं माझं म्हणणं आहे. म्हणजे उष्णवीर्याचं द्रव्य घेतल्या घेतल्या जर ते नॉर्मल मात्रेत घेतलं, म्हणजे उदाहरणार्थ चित्रक घेतलं, बल्लातक घेतलं, तर लगेच काही त्यांनी भ्रम येणार आहे असं नाही आहे. पण त्यांनी सावधान केलंय त्या वाग्भटांनी की उष्णवीर्याच्या द्रव्यांमध्ये हे करण्याचं सामर्थ्य आहे, ते करतं असा त्याचा अर्थ नाहीये. भ्रम पुढचा शब्द काय बघा, त्रुट हा भरपूर लागू शकते. म्हणजे थोडक्यात जेव्हा उष्ण वीर्याचे द्रव्य तुम्ही वापरणार आहात तेव्हा एक काळजी अशी घ्यायची की त्या माणसाला पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला द्यायचा, त्यातला अर्थ निघतोय. कारण त्याच्यामुळे तहान वाढणार आहे. पुढे काय, ग्लानी, म्हणजे या माणसाला उष्ण वीर्याची औषधं चालू आहेत, नॅचरली थोडी विश्रांती घेतली पाहिजे. स्वेद, दाह, घाम जास्त येणार, ज्याला इंग्लिश मध्ये डायफोरेटिक आपण म्हणतो, म्हणजे घाम जास्त आणणारी औषधं, तर त्याच्यामुळे स्वेद हे फायदेशीर आहे. ज्वरामध्ये अमावस्था असताना उष्णवीर्याचे जर द्रव्य वापरलं तर त्याच्यामुळे घाम येणार आहे आणि त्यांनी थोडंसं माणसाला बरं वाटणार आहे. पुढे दाह, आशुपाकिता. आता इथे पाकचे 2 अर्थ करता येतील. एक फिजिओलॉजिकल पाक म्हणजे पचन आपण घडेल, उष्णवीर्याचे मसाले आपण जेव्हा वापरतो तेव्हा ते पचन चांगलं घडतं. पण हेच जर एखादं पेशंट पित्त प्रधान प्रकृतीचा असेल आणि बल्ला तक वापरला तर सगळ्या शरीरातल्या सेल्समध्ये गॅस्ट्रायटिस निर्माण होईल आणि निर्णय ठिकाणी इन्फ्लमेशन प्रोसेस चालू होईल. तर या ठिकाणी हा एक मुद्दा त्यांनी सावध केलेला आहे की कोणामध्ये वापरून कोणामध्ये नाही. शमम च तत् वात कफयोः, वात आणि कफाच्या विरोधी गुणांचे आहे, दोघांमध्ये वात कफांमध्ये शीतगुण समाईक आहे. आणि शिशिर पुन्हा, म्हणजे या ठिकाणी परत काय सांगितलंय त्यांनी की या ठिकाणी कफवाताचं शमन करतं. आणि पुढे हा इथपासून श्लोक पुढचा हे लक्षात घ्या बरं का, इथे तो श्लोक संपलाय, 18 नंबरचा श्लोक इथे संपलाय आणि शिशिरम पुनापासून इथे वाचायचंय. नीट क्लिअर होतंय तुम्हाला? शिशिरम पुन्हा याचा काही संदर्भ नाही. शिशिरम पुन्हा म्हणजे शीतवीर्य, शिशिर याचा अर्थ शीत विसरू नका. शिशिरम पुन्हा तो काय काय करतो? लाधन करतो, हृदयाला मनाला अतिशय बरं वाटतं, जीवन क्वालिटी ऑफ लाईफ सुधारतो. स्तंभ मात्र त्याचं जर प्रमाण जास्त झालं, फिजिओलॉजिकल स्तंभाचा ऍक्शन असा की जी काही जीवनीय द्रव्य आहेत म्हणजे रक्तस्त्राव होत असेल तो थांबवण्याचं काम करेल. ज्याच्यात उशीर आणि वाळा हे अग्रगण्य आपण म्हणू शकतो. वासा ही सुद्धा शीतवीर्याची वनस्पती आहे, स्तंभनाचं कार्य करेल. प्रसाद, रक्त आणि पित्त या दोघांचं प्रसादन करतो, म्हणजे एक प्रकारे त्यांना शुद्धी करतो आणि त्यांची उष्णत्व जे आहे ते कमी करून त्यांना बॅलन्स करतो. त्यामुळे रक्त आणि पित्ताचं प्रसादन करतो असं त्याचा अर्थ. एनिवे, आतापर्यंत आपण द्रव्य पाहिलं, त्याच्यानंतर वीर्य पाहिलं. आता विपाक नावाचा एक प्रकार आहे, त्याच्या संदर्भातला श्लोक विद्यार्थ्यांनी पाठ करणं गरजेचं आहे कारण विपाकाची व्याख्या ओरलला सुद्धा विचारतात. जाठरेण अग्निना, जाठरेण अग्निना योगात, म्हणजे जाठाग्नीचे संस्कार झाल्यानंतर बरं का, परिणामांते
इथे बघा शब्द हा परिणामांते, यत रसांतरम, जे रसांतर घडतं म्हणजे पूर्ण प्राथमिक डायजेशन पूर्ण झाल्यानंतर तोंडाची चव असते मधुर आम्ल अतिरिक्त कशा आहे त्याच्याऐवजी ती एक वेगळी चव निर्माण होते त्या चवीला विपाक असं म्हणावं. जठराग्नीच्या संयोगामुळे रसाचं परिणमन होत असताना शेवटी सगळ्यात शेवटी अंतिम काळामध्ये जो रस तयार होतो त्याला विपाक असं म्हणावं. विशिष्ट हा पाक हा विपाक हा, लक्षात ठेवा. आता हा विपाक जो असतो तो मात्र रस जरी सहा असले तरी विपाक हे तीनच सांगितलेले आहेत. ते कसे आहेत ते बघा. गोड आणि खारट म्हणजे मधुर आणि लवण रसाचा विपाक हा मधुर होतो, आंबट रसाचा विपाक हा आंबट होतो, आणि कटुतिक्त कषाय रसांचा विपाक हा तिखट होतो. लक्षात येते हे विपाक ही संकल्पना थोडी मला असं वाटतं नीट समजून घ्या तुम्ही, कारण विपाकाचा संबंध कुठे येतो. विपाकाची ऍक्शन दोषांवरती होते, विपाकाची ऍक्शन सर्व धातूंवरती होते, आणि विपाकाची ऍक्शन मलांवरती सुद्धा होते. थोडक्यात विपाकाची ऍक्शन दोष धातू आणि मलांवरती होते. आता उदाहरण घेऊ आपण, मधुर विपाक झालेला आहे तर त्याच्यापासून त्यांनी सांगितलं हा कफ कर आहे. काय सांगितलेला आहे, कफ कर म्हणजे कफदोष जो आहे त्याची थोडीशी वाढ होईल. हा काय सांगितलाय पुढे, शुक्र ल, नीट आहे का, शुक्र ल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम साठी हा चांगला आहे. लक्षात येत आहे. मग आता शुक्र धातू कसा बनतो, आयुर्वेदाचा जो सिद्धांत आहे क्षीर दधीने किंवा केदार कुल्याने, रसात रक्तम ततो मांसम मांसा मेद ततो अस्थि असण्या म्हणण्या तथा शुक्र, एका पुढे एक ती चेन आहे. वैभवनी काहीतरी विचारलंय, सर धन्वंतरी संप्रदाय यांनी विपाक गुरु आणि लघु सांगितले सांगितले ते कसे. ओके अगेन काय म्हणतात त्याला, एक चांगला प्रश्न आहे. पण एक रिक्वेस्ट करतो वैभव, तुम्हाला व्हॉट्सअप करून ठेव, पुढच्या आपण कुठल्या तरी एखाद्या याच्यामध्ये त्याचं डिस्कशन करूया. कारण मुळामध्ये कसं आहे माहितीये का, मी तुम्हाला आताच सांगितलं की याच्यात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. प्रॅक्टिसमध्ये कोण कशाला महत्व देतं याच्यावरती ते सगळं डिपेंड आहे. म्हणजे गुरु लघु वापरल्याने काही नुकसान आहे किंवा काही भाग नाही आहे, पण वैयक्तिकरित्या माझा जो अनुभव आहे तो उष्ण आणि शीतवीर्याचा जर विचार केला तर तुम्हाला एक सर्वाधिक त्याचे इफेक्ट कसे होणार आहेत याचा चटकन अंदाज बांधता येतो. म्हणजे गुरु लघून येणार नाही का, तर येईल. पण उष्ण आणि शीत परत तेच आपण म्हणतो त्याप्रमाणे त्याचा अनेक गोष्टींशी संबंध आहे, तो नंतर मी पुन्हा काहीतरी एक्सप्लेन करेन आपल्याला. पण मला व्हॉट्सअप मात्र करत चला वैभव, तुमचे शंका खूप चांगले असतात. आय रिस्पेक्ट ऑल युअर काय म्हणतात त्याला सजेशन अँड द क्वेरीज. ओके, आता आपण हे विपाकाबद्दल थोडी चर्चा पुढे गेली आपली. मी आता शुक्रल हा शब्द सांगत होतो आपल्याला की शुक्रल म्हणल्यानंतर त्याच्यात रसाचाही फायदा आहे, रक्ताचा, मांसाचा, मेदा, हे सर्व साती धातूंचं पोषण या मधुर विपाकाने होणार आहे. इज इट क्लिअर? दोषांचं सांगितलं आणि धातूंचं सांगितलं. पुढे एक शब्द आहे सृष्ट सृष्ट विण मूत्र. विट याचा अर्थ संडास आणि मूत्र याचा अर्थ युरिन, म्हणजे स्टूल्स अँड युरिन. हे कसे होणार आहेत, सहज गत्या आणि विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन. क्लिअर होत आहे की त्याच्यामध्ये कुठलाही त्याला त्रास होणार नाहीये असं प्रत्येक बाबतीत. आम्लरस म्हणलं की तो पित्तकर सांगितलाय, शुक्रघ्न सांगितलाय. आता शुक्रघ्न म्हणल्यानंतर नॅचरली त्याचा इफेक्ट अलीकडच्या धातूंच्या सारथेवरती पण होणार आहे, आणि तिकडे सांगत असताना मात्र सृष्ट विणमूत्र सांगितलंय मलानावरच. सारांश परत एकदा वाक्य रिपीट करतो, विपाकाचा संबंध दोष धातू आणि मल या सगळ्यांशीच आहे. आता आपण हे जे टेबल पाहतोय याला अनेक गोष्टींची अपवाद आहेत, त्यातले एक दोन महत्वाचे जे अपवाद आहेत ते आपल्या समोर मुद्दा म्हणून सांगतो. ज्याला लिहायची असेल इच्छा त्याने लिहून घ्या. हरितकी हिरडा ही कषाय रसात्मक, म्हणजे इथे जाते बघा, इथे कषाय रसात्मक असून सुद्धा त्याचा विपाक मधुर होतो. दिस इज एक्सेप्शन, पण हरितकी महत्वाची हिरडा म्हणून ते लक्षात ठेवा. कषाय रस असून सुद्धा विपाक हा मधुर आहे. ओके, शुंठी ड्राय जिंजर, आता याचा रस सुद्धा कटू आहे पण तरीही त्याचा विपाक हा मधुर होतो. पुढे डाळिंब, डाळिंबाचा कषाय आणि अम्ल असे दोन प्रकारचे रस आहेत पण त्याचाही विपाक मधुरच होतो. मला असं वाटतं ही तीन उदाहरणं आपल्याला पक्की लक्षात ठेवायला पाहिजे. अजून एक पिप्पलीचं उदाहरण घेऊया. पिप्पली ही वारंवार वापरतो आपण, ती सुद्धा कटुरसाची आहे पण त्याचा विपाकही मधुरच होतो. ओके, मला असं वाटतं हे एवढपुरेच आहे. आता आपण पुढे जाऊया, प्रभावाकडे वर्णन करतोय हा श्लोक नंबर. पण त्याच्या आधी एक श्लोक आलाय तो मी जरा वाचतो, 22 नंबरचा श्लोक बघा.
काय शुअर घेतो, तुम्हाला क्लिअर करून टाकलंय. काय केलंय त्यांनी, की किंचित रसेन कुरुते कर्म, किंचित कर्म रसेन कुरुते, म्हणजे आपण जेव्हा ऍक्शन पाहतो त्यातल्या काही ऍक्शन घडणारे परिणाम हे रसांमुळे होतात. ओके, नंतर अपरमच कर्म पाकेन कुरुते, म्हणजे काही काम ही विपाकाने होतात. आणि किंचित द्रव्यम गुणांतरेण वीर्येण प्रभावेण एक एव कर्म कुरुते, म्हणजे काही वीर्याने करतात. मला वाटतंय वाक्य सोपं केलं तर बरं होईल, की आपल्याला जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची कार्य म्हणतो तेव्हा असा 100% सांगता येत नाही की हे कार्य, म्हणजे काही वेळेस विरुद्ध असतं की असं कसं झालं, तर ते काही कार्य तुमच्या रसांमुळे, काही विपाकांमुळे, काही विधांमुळे. आता पुढचा एक श्लोक मला असं वाटतं मी इथे घेतला नाहीये, पण तो थोडासा एक महत्वाचा आहे. श्लोक नंबर 24 मध्ये त्यांनी हा मुद्दा मांडलाय बरं का. 24 मध्ये काय म्हणतात, कारण इथे म्हणजे तो हा आहे काय बघा. विरुद्ध गुण संयोगे भूयसा अल्पम ही जियते, हा शब्द मी लक्षात घ्या. आता हे इथे जे सांगितलं ना, काही रसाने, काही विपाकाने, काही वीर्याने, तर नक्की कशाने होणार, तर इथे हा श्लोक तुम्हाला त्याचा उत्तर म्हणून दिलेला आहे. विरुद्ध गुण संयोगे भूयसा अल्पम ही जियते. आता याचा अर्थ नीट लिहून ठेवा पाहिजे, तर विरुद्ध गुणांचा संयोग झाला असताना अधिक सामर्थ्यशाली गुणांकडून अल्पबल असलेल्या गुणांचा पराभव केला जातो. म्हणजे जो पॉवरफुल आहे, रस पॉवरफुल असेल तर रसानुसार कार्य घडेल, वीर्य पॉवरफुल असेल तर वीर्यानुसार घडेल, विपाक पॉवरफुल असेल तर विपाकानुसार घडेल, असं त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं हा मुद्दा आपल्या लक्षात आला असावा. पुढे 25 नंबरचा श्लोक आहे, त्याचाही थोडासा आपण चर्चा करूया. विपाक हा तौ बर का, विपाक हा तौ प्रभाव हा तानी अपोहती रसादीनाम इति, रसादीनाम इति. आता हा जो श्लोक आहे आणि पुढे असं म्हणलंय त्यांनी बर का, काय प्रभाव हा तानी अपोहती इति नैसर्गिकम बलम, नैसर्गिकम बलम असा शब्द आलाय बघा इथे. नैसर्गिक म्हणजे द्रव्यामध्ये समान बलाचे, द्रव्यामध्ये कुठलेही द्रव्य तुम्ही घेतलं, औषधी द्रव्य, आहार द्रव्य, समान बलाचं जर रस इत्यादी गोष्ट असतील, म्हणजे रस वीर विपाक वगैरे, तर मग काय करायचं. आधी मी सांगितलं की जो पॉवरफुल आहे तो काम करेल, पण आता सगळेच एका लेवलचे म्हणजे ताकदवान आहेत, तर अशा वेळेला त्यांनी दिलंय की विपाकाकडून रसाचा पराभव केला जातो, वीर्याकडून रस आणि विपाकाचा केला जातो, आणि प्रभावाकडून रस वीर विपाक या तिन्हीचा पराभव होतो, ही द्रव्याची नैसर्गिक कार्मिकता आहे. मला असं वाटतं या कन्सेप्ट जरा नीट समजून घ्यायला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांच्या लेवलला काही वेळेला प्रॉब्लेम येतात, म्हणजे जेव्हा आपण ती वाचत असतो द्रव्य गुण विज्ञान, तेव्हा त्याच्यामध्ये असं हे यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी असं केलं, असं वर्णन वाचायला आलं की मन जरा गोंधळल्यासारखं होतं. त्याच्यात हा एक बेसिक नियम लक्षात ठेवा की काही वेळेला रसाने होईल, काही वेळेला विपाकाने होईल, काही वेळेला वीर्याने, काही वेळेला प्रभावे. मग इथे म्हणाल की सगळेच एका लेवलचे असतील तर काय, तसं असेल तर मग रसापेक्षा विपाक पॉवरफुल आहे, विपाकापेक्षा त्यांनी सांगितलं वीर्य पॉवरफुल आहे, आणि वीर्यापेक्षा 100% प्रभाव हा पॉवरफुल आहे. मला असं वाटतं श्लोक नंबर 26 कडे आपण जायला हरकत नाहीये. काय म्हणलं पुढे, रसादी सात्मे यत कर्म विशिष्टम तत् प्रभावज, हा एक महत्वाचा संदर्भ आहे किंवा व्याख्या आहे ती प्रभावाची. रसादी साम्ये यत विशिष्ट कर्म दृश्यते तत् प्रभावजम कर्म भवती, म्हणजे द्रव्याच्या ठिकाणी रस वीर विपाक हे सगळे पॉवरफुल दिसत असून सुद्धा काहीतरी वेगळंच कर्म आपल्याला झालेलं दिसतं, तर ते कशामुळे, तर त्याची ती स्पेसिफिक काय म्हणूया आपण पॉवर आहे, प्रभाव आहे, असं त्याला त्याने उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, आता दोन द्रव्यांच्या मध्ये रस विपाक वीर्य हे समान असताना सुद्धा एका द्रव्याचे, म्हणजे विशिष्ट द्रव्याचं, त्याची पुढे उदाहरणं आपण बघणार आहोत, अचिंत्य म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही अशा प्रकारचं कर्म अनुभवाला येतं, असं का, असा प्रश्न पडतो मनापुढे. तर शांतपणे डोकं शांत ठेवायचं, आणि वाघपटाने ऑलरेडी सांगून टाकलंय त्याला प्रभाव म्हणा आणि पुढे जा, जास्त डोक्याला खुराक करून देऊ नका. आता इथे दंती आणि चित्रक याचं मला वाटतं उदाहरण खूप वेळा लोकांनी पाहिलंय. दंती आणि चित्रक या दोन्ही द्रव्यांचे जर तुम्ही रसविरे पाहिले तर दंती पण कटुकटू उष्ण आहे आणि चित्रक देखील कटुकटू उष्ण आहे, पण असं असून सुद्धा म्हणजे कटु विपाक आहे
म्हणजे काय झाला तो बद्ध विमुद्र झालं, पण तरीही दंती जी आहे ती विरेजन करते, परंतु चित्रक करत नाही. तसं असं तर चित्रकाने पण करायला पाहिजे होतं, कारण रसे विरे पाक सेम आहेत, पण तसं होत नाही कारण दंतीचा तो प्रभाव आहे. पुढे एक उदाहरण दिलंय त्यांनी, यष्टी मधु आणि मधु यश मधु मधु म्हणजे यष्टी मधु बरं का, ज्येष्ठ मध ग्लिसर ह्याचा ग्लॅबरा, पण कोरड्या खोकल्यासाठी ढास आली की याचा शिरके असं म्हणतात त्याला, त्या तोंडात ठेवून चघळायच्या असतात. त्याच्या जोडीला एक मनुका घेतल्यात त्यांनी, मृद्विका याचा अर्थ मनुका. आता हे दोघं पण ज्येष्ठ मध आणि मनुका मधुर मधुर शीत आहे, ठीक आहे, परंतु याच्यामध्ये द्राक्षा म्हणजे मनुका ज्या आहेत त्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना ज्यांना डायबिटीस नाही त्याच्यासाठी मी काय मी प्रिस्क्राइब करतो बरं का, 10-10, 20-20 मनुका दिवसातून 4 वेळा खायच्याच. 60-चा पुढचा माणूस आहे, 70-च्या पुढचा माणूस आहे आणि कायम कॉन्स्टिपेशनची तक्रार आहे, पण सुदैवाने त्याला डायबिटीस नाही आहे. तर अशांसाठी मनुका इज अ बेस्ट लॅक्झेटिव्ह, ऑल्सो इट्स अ बेस्ट नरिशिंग. रसधातूला फायदा आहे, रक्तधातूला फायदा आहे, त्यामध्ये यापन कार्य जीवन कार्य या मनुकांमुळे खूप चांगलं होतं. ठीक आहे, लक्षात आलं की मधुर मधुर असून सुद्धा एकाने विरेजन होत आहे, माइल्ड लॅक्झेटिव्ह अर्थात, पण ज्येष्ठ मधाने काही तसं होत नाही. पुढचं उदाहरण आहे घृत आणि क्षीर, दोघेही म्हणजे दूध आणि तूप, घृत म्हणजे तूप आणि क्षीर म्हणजे दूध, हे दोघं सुद्धा मधुर मधुर शीत आहेत. प्रजात बघितलं असेल तर घृताने कुठलं साधन दूध घ्या किंवा सिद्ध घृत घ्या, याने तुमच्या अग्निदीपनाचं कार्य होणार आहे, अग्निदीपनाचं कार्य. तसं दुधाने अग्निदीपनाचं कार्य होत नाही. ही थोडक्या 3 उदाहरणं विद्यार्थ्यांसाठी नंबर 1 ची उदाहरणं आहेत की परीक्षेत तुम्हाला ती लिहिता येते. ठीक आहे, आता पुढे एक वाक्य आहे बघा, एक परत वेगळा सिद्धांत आहे, विचित्र प्रत्यारब्ध द्रव्येन भेदेन भिद्यते. आता याचे अर्थ जरा आपण नीट समजून घेऊया. सामान्यतः म्हणजे दोन द्रव्यांची तुलना न करता सुद्धा द्रव्याकडून होणारे परंतु त्या द्रव्याच्या रसादिशी कार्यकारण भाव जुळता येत नाही असं कर्म सुद्धा प्रभाव या सदरात मोडतो. त्याची काही उदाहरणं तुम्ही द्यायला पाहिजे त्याने लिहून ठेवा की निद्रा हा जो प्रकार आहे, आता याने विषवर्धन होतं तर हे का, याचं काही आपल्याला स्पष्टीकरण सांगता येत नाही, पण त्याला तुम्ही प्रभाव असं म्हणू शकता. दुसरं एक उदाहरण घ्या, रसवण किंवा लसूण हा सुद्धा याच्यामध्ये कफवात शमनाचं काम करतो, किंवा शिरीष ही वनस्पती विषक नाही, तर हे त्याचे विशिष्ट प्रभाव मानलेत. आता सामान्यतः शरीरावरची जी रसवीर्य विभागानुसार जी गोष्ट घडत असेल तर त्याला समान प्रत्ययारब्धत्व. आता हे दोन शब्द जरा दिसायला अतिशय कॉम्प्लिकेटेड आहेत बरं का, एक विचित्र प्रत्यय आणि एक समान प्रत्यय. तर मला असं वाटतं की मी त्याचं परदेशात जेव्हा शिकवायचं तेव्हा सोपं भाषांतर करायचं की लॉजिकली इन्फरन्स काढता येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या समान प्रत्ययाच्या आहेत, म्हणजे अमुक अमुक कार्य रसामुळे वीर्यामुळे विपाकामुळे झालं आणि ते कळते आपल्याला की असं असं झालेलं, तर त्याला समान प्रत्ययारब्धत्व म्हणायचं. परंतु ज्याचं कार्य असं विचित्र काहीतरी घडतं लॉजिकच्या पलीकडे जातं त्याला विचित्र प्रत्ययारब्धत्व असं म्हणायचं. आता हे द्रव्यांचं केलेलं वर्गीकरण आहे बरं का. आता उदाहरणार्थ जव, एक उदाहरण दिले त्यांनी, गहू आणि जव, यात गहू हा वातनाशक आहे पण जव हा वातकारक आहे. मासे हे गोड आणि गुरु असूनही उष्णवीर्य आहेत आणि दूध मात्र शीतवीर्य आहे. याचं थोडंसं स्पष्टीकरण मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यावं, कारण काही ठिकाणी मी थोडंसं ओरिजिनल टेक्स्ट वरनं काही सांगायचा प्रयत्न करतो आहे. प्रत्यय आणि आरब्ध असे दोन शब्द आहेत मला लिहिलं तर बरं होईल. प्रत्यय याचा अर्थ कारण, प्रत्यय याचा अर्थ कारण, आणि आरब्ध म्हणजे ज्याच्यापासून त्याची निर्मिती झाली आहे. तर या कारणांचा या ठिकाणी जर विचार केला, आता कोणाची निर्मिती कशात नव्हते, पंचमहाभूतांपासून होते, त्यामुळे पंचमहाभूतांपासून उत्पत्ती होत असताना वेगळंच काहीतरी घडलं तर त्याला विचित्र समान म्हणजे एकसारख्या कारणांपासून उत्पन्न झालेले समान प्रत्यारब्धत्व, आणि विचित्र म्हणजे भिन्न भिन्न कारणांपासून उत्पन्न झालेले ते विचित्र प्रत्यारब्धत्व. एक उदाहरण लिहून घ्या, चरकांनी कटुरस कटु विपाक आणि उष्णवीर्य लिहिता आहे का, कटुरस आहे कटु विपाक आहे कटु उष्णवीर्य आहे, याला समान प्रत्ययरब्ध म्हणायचं. दुसरं एक उदाहरण, मधुर रस मधुर विपाक शीतवीर्य याला सुद्धा समान प्रत्ययरब्ध म्हणायचं. ठीक आहे, आता त्याच्याकरता मी इथे उदाहरण दिलं की गहू आणि यव हे दोन्ही मधुर आणि गुरु असून सुद्धा त्यामुळे वातशमन असं कार्य व्हायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही कारण यव याचं आरंभक महाभूत हे या
दमापेक्षा वेगळा आहे. यव ज्याच्यातून उत्पन्न झाले हे जर महाभूताचा तुम्ही वायूचा विचार केला, आकाशाचा विचार केला, तर गवामध्ये उत्पत्ती पृथ्वी महाभूताची आहे. जवामध्ये उत्पत्ती वायू आकाश महाभूतांपासून झालेली आहे, म्हणून त्याच्या इफेक्ट मध्ये फरक पडला. जरी दोन्ही द्रव्यांचे गुण मधुर आणि जरी गुरु असतील तरी तो फरक पडलेला आहे. ठीक आहे, मला असं वाटतं या ठिकाणी एवढा भाग पुरेसा आहे. समान प्रत्यारब्धत्वाचं रिपीट करतो, द्रव्य आणि रसविरी विपाक दोन गोष्टी, द्रव्य आणि रसविरी विपाक यांच्या उत्पत्तीमध्ये समान महाभूत कारणीभूत असतात, आणि विचित्र प्रत्यारब्धत्वामध्ये द्रव्यांमध्ये आणि रसविरेपाक यांच्या उत्पत्तीमध्ये जी महाभूत आहेत ती वेगळी वेगळी असतात. समान प्रत्यारब्धत्वाचं एखादं द्रव्य घेतलं तर त्याची जी कामं घडणार आहेत, ऍक्शन घडणार आहेत, त्याचा तुम्हाला इमिजिएट अंदाज बांधता येतो. पण विचित्र प्रत्यारब्धत्व द्रव्य जे असतं त्याच्या कार्याची कसं घडेल याची काही वेळेला आपल्याला गॅरे काही वेळा नाही सांगताच येत नाही, गॅरंटी सांगता येत नाही. विरुद्ध वीर्य असणाऱ्या दोन समान प्रत्यारब्ध द्रव्याचा संयोग हा अहितकारक नसतो, परंतु विरुद्ध वीर्यांच्या दोन विचित्र प्रत्यारब्धांचा संयोग जो असतो तो अहितकारक असतो. ओके, त्या समान प्रत्यारब्धत्व मध्ये दुग्ध म्हणजे दूध आणि गहू यांचा विचार लिहा, आणि ते विचित्र प्रत्यारब्धत्वामध्ये यव किंवा मत्स्य याचा तुम्ही उल्लेख करून ठेवा. मला असं वाटतं अध्याय 9 आत्ता आपण या ठिकाणी थोडासा कंक्लूड करूया, कारण आपल्याला पुढे पुढे सरकायचंय. आता द्रव्य 10 रसभेदी अध्याय हा सुद्धा प्रॅक्टिसच्या दृष्टीने अति म्हणजे अतिच महत्वाचा आहे, कारण आहार्य द्रव्य ही रसप्रधान असतात आणि औषधी द्रव्य ही वीर्य प्रधान असतात असा आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे. आता हा जो श्लोक आहे हा ही विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला महत्वाचा शब्द आहे, श्माम्भोग्नी क्ष्माम्बुतेजः. त्याच्यामध्ये हा काय क्ष्मा जो शब्द आहे तिथे लिहून ठेवा, क्ष्मा या शब्दाचा अर्थ पृथ्वी, पृथ्वीचा संयोग झालेला आहे. कोणाबरोबर? तिथे खाली आपण बघा, पृथ्वीचा संयोग जलावर, अंब म्हणजे जल, पृथ्वी अधिक जल. हा श्लोक फक्त विद्यार्थ्यांनी पाठ करा, मोठ्या डॉक्टर्स लोकांना काही गरज नाही आहे मला असं वाटतं, कारण काही लॉजिकल इन्फरन्स आपण बघू शकतो. असं वाटतं परत कोणीतरी शंका, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्रभाव अँड विचित्र प्रत्यय, रुचितानी शंका विचारलेली आहे. थोडासा फरक आहे असं मला माझं वैयक्तिक मत आहे, कारण प्रभावामध्ये त्या तुमच्या याचा संबंध नाहीये, म्हणजे रसवीर विपाक आणि ते द्रव्य याची महाभूत सेमच असू शकतात. परत लक्षात घ्या, एखादा इकडे मी हात केलाय द्रव्य, इकडे काय केलाय रसवीर विपाक, तर द्रव्यामधले महाभूत आणि रसवीर विपाकाशी निगडीत असणारी महाभूत ही वेगळीवेगळी झाली तर विचित्र प्रत्यारब्धत्व आहे. पण हे दोन्ही सेम असून सुद्धा एक वेगळेच अफलातून काहीतरी ऍक्शन आहे किंवा एखाद्या ठिकाणी स्पेसिफिक त्याचं काम होतंय त्याला आपण प्रभाव असं म्हणतो. विशेषतः ऑर्गन किंवा टार्गेट ओरिएंटेड जेव्हा एखादी काम असतात. आता एक उदाहरण घेऊया आपण, मला असं वाटतं की खदिराचं कुष्ठघ्न हे कार्य आहे, तर खदिरासारखी गुणधर्म असणारी अनेक हे गोष्टी आहेत, पण खदिर या वनस्पतीला स्पेसिफिक त्याने टार्गेट दिले की तू स्किन डिसीज साठी याचा उपयोग आपल्याला प्राधान्याने दिसतो, म्हणजे बाकी त्याचे अनेक गुण आहेत पण हा त्याचा प्रभाव आहे की तो तुम्हाला तिथे दाखवून देणार आहे. त्यामुळे विचित्र प्रत्यारब्धत्वामध्ये सुद्धा प्रभाव एक्झिस्ट असतो, समान प्रत्यारब्धत्व द्रव्यांच्या मध्ये सुद्धा प्रभावी गोष्ट असू शकते, असेलच असं मला म्हणायचं नाहीये. ठीक आहे, थोडं थोडं पुढे जाऊया. मधुर रसामध्ये पृथ्वी आणि जल महाभूत. जेव्हा काही वेळेस शंका तुमच्या मनामध्ये असतात त्या परत परत रिक्वेस्ट करतोय, मला व्हॉट्सअप करून ठेवा. जर मला ऑडिओ क्लिप बनवून अजून काही त्याची उदाहरणं सुचली आणि अजून चांगल्या प्रकारचं स्पष्टीकरण देता आलं तर त्या सुमारास मी तुम्हाला जरूर ते करून पाठवत राहीन. कारण कसं होतं, माझ्या डोक्यात आता हे चाललंय पुढचं, आणि प्रश्न आलाय पण प्रश्न विचारा, प्रश्न विचारता ही गोष्ट तुमची रिएक्टिव्हिटी दाखवतीये आणि तुमच्याबद्दल मला रिस्पेक्ट आहे कायमच. म्हणजे एखादा असं म्हणजे प्रश्न विचारून घ्यायचा असं मला असं वाटतं की कुठेतरी वेगळा अर्थ काढला, सरांना तो विषय टाळायचा असं नाहीये, पण तो एक सारासार आपण परत इतरही अनेक उदाहरणं घेऊन समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून फक्त व्हॉट्सअप करत राहा अशी रिक्वेस्ट केली मी. मधुर याच्यामध्ये पृथ्वी आणि जलाचं हे आहे, अम्लांमध्ये पृथ्वी आणि तेज आलेलं आहे, लवण जल आणि तेज महाभूताचा संबंध आहे. आता हे खरं सांगायचं ना तर आपण जेव्हा या ट्रीटमेंट देतो, वैयक्तिक माझं मत आहे, तेव्हा हे आपल्या बॅकड्रॉपला मनामध्ये सगळं असतंच, अंतर्मनामध्ये हे सगळे इक्वेशन असतात, त्याच्याशिवाय आपण हे पुढचं पेशंटला मीठ कमी खा. आता हे का सांगतो बरं मीठ कमी खा, एक उदाहरण आपण घेऊया म्हणजे पटकन तुम्हाला तो विषय क्लिअर होईल. कोणी सांगेल मला की आपण मीठ कमी खाण्याचा
अर्वाचीन असो मॉडर्न असो काही सांगा आयुर्वेदिक सांगा लवण क्रस आता तुम्ही सांगा पित्त प्रकोप असताना बरोबर अजून काही अजून कोणाला पटकन काही सुचतंय बऱ्याच वेळा मुलांचा असंही एक समज असेल आणि तो काही चुकीचा नाही आहे बऱ्याच वेळा थोडं माझं मॉडर्नचं नॉलेज पण बरं असल्यामुळे असेल इंटिग्रेशन करण्याचा मला मोह आवरत नाही हा म्हणजे शोध हा जर विचार केला आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये तर शोधामध्ये सुद्धा काय झालंय व्हेरी नाईस नेहाने उत्तर दिले बीपी थँक्यू व्हेरी मच नेहा इट्स अ व्हेरी परफेक्ट आन्सर आणि माझ्या मनातलं तुम्ही उत्तर दिलेलं आहे कारण मागे याच्यावर मी चर्चा केली होती ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्येही आपण मीठ कमी खा असा सल्ला देतो आता तो बघितला असेल आयुर्वेदाच्या अनुषंगाने आम्ही स्वतः जेव्हा यगदोषी सरांकडून शिकलो तेव्हा ब्लड हायपर टेन्शन जेव्हा असतं त्याला पित्तावृत्त वात अशी संकल्पना धरून जर ट्रीटमेंट दिली तर त्याचा फायदा चांगला होतो म्हणजे आता असं का झालं तर याच्यामध्ये ब्लड प्रेशरमध्ये काय घडतं ते तुम्ही बघितलं असेल की एक तर दोन कारण असतात कार्डियक आउटपुट वाढलेला असतो किंवा पेरिफेरल रेजिस्टन्स वाढलेला असतो आता पेरिफेरल रेजिस्टन्स म्हणजे अवरोध आला तो तिथे कुठेतरी इन्फ्लेमेटरी प्रोसेस आली आणि हे जी गती आहे हृदयातून बाहेर पडण्याची वाताची आहे त्यामुळे या पित्ताने त्या वाताला आवरण केलेलं आहे इन्फ्लेमेटरी प्रोसेसद्वारे ओके म्हणून बऱ्याच वेळा ब्लड प्रेशरच्या बाबतीत पित्तावृत्त वात अशी संकल्पना मांडली जाते आणि ते आवृतत्व दूर करायचं असेल तर पित्ताची चिकित्सा आधी करून म्हणजेच काय पित्ताची विरेचन चिकित्सा आहे ते विरेचन चिकित्सा केल्या केल्या त्या वाताचं अनुलोमन होणार आहे आणि ते अडथळा पण दूर होणार आहे आणि बीपी कमी कमी व्हायला थोडी मदत होणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे हे आता लवण रसाचा उल्लेख निघाला म्हणून आता इथे आधी हे क्लिअर करून टाकतो मग आता पित्तावृत्त वात मध्ये तुम्ही बघितलं असेल तर म्हणजे तेज महामृताचा पण इथे संबंध प्राधान्याने आलेला आहे आणि लवण रस हा जल म्हणजे परत रक्ताचं जी काही फ्लुइडिटी आहे ते वाढवणार आहे इन्फ्लेमेटरी प्रोसेस पण वाढवणार आहे आणि टोटल इफेक्ट जो त्याचा होणार आहे तो बीपी वाढतच राहणार आहे मग आता या आपल्या तेजाला कमी करायचं असेल तर लवण रस जो आहे तो कमी खाल्ला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट विरेचन चिकित्सा सुद्धा या पेशंटला द्यावी लागणार आहे तुम्हाला शरीराची तुम्हाला माहिती रक्तमोक्षण दिस इज ऑल्सो द बेस्ट ट्रीटमेंट फॉर गेटिंग द ब्लड प्रेशर अंडर कंट्रोल अक्यूट हायपर टेन्शन असताना सुद्धा म्हणजे अगदी खालचं डायस्टॉलिक बोलतोय मी जेव्हा डायस्टॉलिक तुम्हाला 100 110 वगैरे मिळेल तेव्हा एक रिक्वेस्ट आहे एक प्रयोग म्हणून तरी करा कमीत कमी आपल्याकडे स्कॉल्पेन सेट तयार ठेवा कायमचा आणि एक इमिजिएटली एक 100 ml जर पेशंट हा बऱ्यापैकी हिरता फिरता आणि असा असेल फक्त तुम्हाला ऍक्सिडेंटली ते फाइंडिंग मिळाले की बीपी खूप वाढलेला आहे किंवा तक्रार घेऊन आले मला चक्कर येत तुम्ही बीपी बघितले तर बाकीच्या डेपिन आणि फिपिन किंवा अजून काही आयुर्वेदिक सूतशेखराचं चाटण करून देणार हे करा तुम्ही मला काय त्याच्यात विरोध नाहीये पण त्याच्या जोडीला ब्लड रेटिंग करून पहा माझ्या मते 100% मी बऱ्याच वेळा कारण केलंय फायदा मिळतो एक 100 50 ते 100 च्या दरम्यान स्कॉल्पिन सेट लागायचे चिकटपट्टी लावायची खाली ते आपलं मेजरिंग सिलेंडर ठेवून द्यायचं ग्लास तो आणि ते टप 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 करत स्लो प्रोसेस मध्ये आणि हे काढताना शक्यतो स्कॉल्पेननी काढा असं मला वाटतं म्हणजे धडकन सिरिंज घेऊन तुम्ही ग्लिसरीन सिरिंज किंवा कुठली मोठी सिरिंज घेऊन ते काढण्यापेक्षा इट विल बी बेटर टू यूज द स्कॉल्पेन सेट हा सगळा विषय त्या लवणाच्या संदर्भात निघालेला आहे कटू याच्यामध्ये वायू आणि तेज महाभूताचा संबंध आहे तिक्त याच्यामध्ये वायू आणि तेज महाभूताचा संबंध आहे आणि कषायामध्ये वायू आणि पृथ्वी महाभूताचा संबंध आहे मला असं वाटतं याच्यापेक्षा सुद्धा एक पुढचं जे टेबल आहे ते खूप 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 महत्वाचं आहे याच्यातल्या पहिल्या दोन पेक्षा शेवटच्या कॉलमला मी जास्त महत्व देईन आणि शेवटच्या कॉलमचं महत्व एका शब्दात एका वाक्यात लिहून ठेवा खूप वेळा उदाहरण दिलं आतापर्यंत रिव्हर्स फार्माकोलॉजी सारखं रिव्हर्स तुमचं डायग्नोसिसचा तुम्ही प्रयत्न करा अगदी सोपं आहे म्हणजे त्यात काही मला फार मोठं मी वेगळं बोलतो असं मला वाटत नाही पहिल्यांदा आपण नॉर्मल काय विद्यार्थ्यांसाठी बघून घेऊ वैभवनी परत सांगितलं तिक्त मध्ये त्याचं म्हणणं वायू आणि आकाश महाभूत प्रधान आहे यस एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नाही रे कषायामध्ये पृथ्वी आणि वायूचा संबंध दिलेला आहे त्याने वाग्भटाने सांगत असताना जर तू क्रम बघितला वरती तर तो पृथ्वी आणि वायूचा सांगितलाय आणि ते बरोबर आहे कारण का माहितीये का वृक्षता त्याच्यामध्ये आहे पण घनत्व पण आहे कषायाला पचायला जड असतो काय लक्षात ठेवा त्यामुळे पृथ्वीच त्याच्यामध्ये आहे हे इवन लॉजिकली आपल्याला पटेल अच्छा तिक्त मध्ये तो विचारतोय ओके तिक्त मध्ये वायू आणि तेज इथे माझं स्पेलिंग मिस्टेक काय झाली का एक मिनिट बघतो मी राईट 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 ही इज 100% करेक्ट प्लीज मेक इट करेक्ट थँक्यू व्हेरी मच थँक्स अ लॉट आणि सगळ्यांची जाहीर माफी तिक्त रसामध्ये मात्र अगदी बरोबर आहे आकाश आणि वायू व्हेरी राईट
आकाश आणि वायू का पेज नाहीये. आय एम सॉरी, एक्सट्रीमली सॉरी, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे आणि ती तशी चूक आहे महत्वाची. तर थँक्स, थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यांनी प्लीज ते रेक्टिफाय करून द्या तेवढं, ठीक आहे. मधुरसामध्ये पुढे जाऊया आपण थोडंसं. परीक्षण करताना इंद्रिय आणि प्रसाद हे नॅचरली आपला सगळे सेन्सेस बघा, तुम्ही तृप्त झाल्यासारखे वाटतात. फक्त जिभेलाच बरं वाटतं असं नाही, तर डोळ्यांना थंडा वाटतो, हातापायांना बरं वाटतं आणि एकंदरीतच गोड खाल्लं. आणि आता इंद्रिय आणि प्रसाद हे काय, अजून तुम्हाला इंटरेस्टिंग हे सांगतो बरं का, आमच्या डिपार्टमेंटला पण त्याच्यावर रिसर्च झाला. म्हणजे डॉक्टर चोबे मॅडमचा मला वाटतं तो स्टुडंट होता, एमडीचा विषय दिला होता त्या मॅडमनी, की उतार वयांमध्ये म्हणजे परत अबव 60 प्लस म्हणूया आपण सिनियर सिटीजन्स मध्ये आपण हे मानतो की वात प्राधान्य असतं, ओके ना. त्या वात प्राधान्याचं परत कशाने शमन होणार आहे, तर गोडाने शमन होणार आहे. मग त्यांनी असा एक सर्वे केला, सर्वे प्रोजेक्ट होता तो, की वार्धक्यामधल्या लोकांना गोड आवडतं का आणि कोणते कोणते पदार्थ, हे क्वेश्चनरी नेहमीप्रमाणे बरीच असते, पण त्यांचा निष्कर्ष पॉझिटिव्ह निघाला. आणि मी सुद्धा तुम्हाला गॅरंटीडली सांगतो, कारण मी स्वतः अनुभव खूप पेशंट बाबत, माझ्या रिलेटिव्ह बाबत सुद्धा घेतलेला आहे. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे की असा अनुभव तुम्हाला येतोय का बघा, की घरामध्ये परत त्याच्यात खूप पॅथॉलॉजिकल सोडून द्या बरं का, म्हणजे ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे, जे गोडच खात नाहीयेत, ते सगळं बाजूला. ओव्हरऑल एक 10 जर समजा आपण वार्धक्याचे लोक घेतले आणि त्यांना तुम्ही साधा प्रश्न विचारला की अलीकडच्या काही दिवसांमध्ये, ते म्हणतात नाही आम्हाला लहानपणापासून आवडतं, दॅट इज ओके. पण असेही तुम्हाला काही मिळतील की नाही, पण आत्ता अलीकडे मात्र मला सारखं गोड खावंस वाटतं. बरं, गोड खावंस म्हणजे किंचित म्हणतो, किंचित का होईना, जेवताना, जेवल्यानंतर, जेवायच्या आधी मला थोडस श्रीखंड असलं तर बरं वाटतं, मला थोडासा गुलाबजाम असलं तर बरं वाटतं, मला थोडी बर्फी खाल्ली तर बरं वाटतं, शांत वाटतं जरा, असं ते उत्तर देतात का. हा तुम्ही सुद्धा तुमच्या तुमच्या लेवलला प्रयोग करा, पण त्याच्यामध्ये ते चांगलं वाटतं हे निश्चित आहे. इंद्रिय आणि प्रसाद देयती देह प्रल्हा देयती षट पद पिपीलिका नाम इष्टत महा. आता हे जस्ट आपण तुम्हाला फिटकेची वाजवायची म्हणून हवे, पण लक्षात घ्या की याच्यात एवढं क्लिअर होतं की थोडंफार ती लोकांचं ना निरीक्षण भारी होतं. आता काही लोक याला लगेच डायरेक्ट ट्रान्सलेट करतात, अॅनिमल एक्सपेरिमेंट करून होते, मला नाही वाटत आहे. आय डोंट फील दिस कॅन बी कॉल्ड एज अॅनिमल एक्सपेरिमेंट, नेव्हर. आता कसं असतं म्हणजे अगदी आता हे असे विषय जे आहेत ते जाहीर बोलताना तुम्ही सगळे मेडिकलच्या आहात त्यांना संकोच वाटत नाही, पण एक गमतीचा भाग बघा, जर ज्या पेशंट डायबिटीस असतात ते बाथरूमला गेले किंवा इंडियन कबोर्ड म्हणते मी, आणि चुकून तिथे काही जर त्यांचं पाणी टाकायचं राहिलं, विसरले वयस्कर गृहस्थ, तर पटापटापटा त्याला मुंग्या लागले तुम्हाला दिसून येतील बघा, म्हणजे आपल्या सध्याच्या काळात सुद्धा. तर त्या काळात तर काय होतं की एवढं त्यांचं निसर्गाशी सारखी जवळीक होती की सगळं ते त्यांना जाणवायचं काय होते काय नाही. म्हणजे आता वावरामध्ये तो माणूस लग्नीला गेला असेल, तिथे त्याच्या काय तिथे मुळे मुंगळ्या मुंग्या लागला असेल. म्हणजे पूर्वी त्या अगत तंत्रामध्ये आपण बघितलं होतं मागच्या त्या अन्नरक्षा विधी अध्यायामध्ये, ते कावळा असा ओरडतो, मोर असा पडतो, ते म्हणजे याला लगेच अॅनिमल एक्सपेरिमेंट म्हणायचं का. तर मला असं वाटतं इट मे नॉट बी, कारण ते काहीतरी पर्पजफुली ठरवून त्या पोपटाला काहीतरी खाल्लं, कावळ्याला खाल्ला घातलं, मोराला खायला घातलं असं नव्हतं. तर त्याचं काय म्हणता येईल आपल्याला की दे हॅड अ व्हेरी एक्सलंट ऑब्झर्वेशन अराउंड देअर, त्या लोकॅलिटीच्या मध्ये ते सगळं निरीक्षण त्यांचं चाललं असायचं की झाडांवरती काय परिणाम, पक्ष्यांवरती काय परिणाम, फुलांवरती काय परिणाम, दे आर मुव्हर नियरर टू द नेचर, म्हणून त्यांनी ते सगळ्या गोष्टी त्याची नोंद केलेली आहे. एनिवे, कार्यामध्ये जन्म प्रबोधी साधण्यात जन्मापासून मरेपर्यंत या रस्त्याचं माणसाला साधने असतं, एक्सेप्ट फॉर डायबिटीस वगैरे सोडून देऊ आपण. सर्व धातू विवर्धन रसापासून शुक्रापर्यंत सगळ्या धातूंना बेनिफिशियल आहे. प्रीणन कार्य, प्रीणन आणि भ्रूणामध्ये खूप वेळा फरक सांगितलाय मी, प्रीणन हे रसाचं कार्य, हे मांसाचं कार्य. या ठिकाणी जास्त करून द्रवगुणाची अपेक्षा आहे, या ठिकाणी जास्त करून पृथ्वी मानव प्रधान गुरुगुणाची अपेक्षा आहे. त्यामुळे हे फरक अजिबात कन्फ्युज होऊ नका. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपला हे एमसीक्यूला वगैरे माहित नाही, विचारतात पण बऱ्याच वेळा प्रीणनची गरज आहे का भ्रूणाची गरज आहे, नॅचरली प्रीणनाची गरज आहे. त्याच्या उलट एखादा विचारलं की बाबा जीर्ण व्याधींच्या मध्ये जिथे भारक्षय, आयुर्वेदातले मुद्दाम शब्द वापरतो भारक्षय, वेट लॉस झालेला आहे, मग तो कॅन्सरनी असेल, एचआयव्हीने असेल, ट्युबरक्युलॉसिसनी असेल, तर त्यांना तुम्ही प्रीणन देणार का भ्रूण देणार, तर नॅचरली भ्रूण देणार आहे. ठीक आहे, जीवन आणि तर्पण अशा प्रकारची कार्य आहेत. या ठिकाणी प्रीणनामध्ये जास्ती करून शारीरिक तर्तरी आणि तर्पणामध्ये मानसिक तर्तरी असं मी थोडासा भेद करतो त्याच्यामध्ये. जे जे पेशंट तुमच्याकडे ओबेसिटीचे येतील, जे जे पेशंट डायजेशन माझं चांगलं होत नाही, पोटात गॅस होतात, संडास असा होत नाही, तर्पण ढेकरा येतात, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की त्यांच्या खाण्यामध्ये मधुरसाचा अधिक आहे. परंतु
परत वही अगदी प्रॅक्टिकल सल्ला देतो, त्या कुठल्याही प्रश्नाला तुम्ही विचारलं गोड खाता का, तर तो पहिलं उत्तर नाही म्हणून देतो, नाही तसं काय 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 गोड नेहमीच खातो, नेहमीच खातो म्हणजे काय ना। त्यामुळे प्रश्न माहिती काढताना खूप वेळा सांगितलंय प्रत्येक व्हिडिओमध्ये, माझं मला वाटतं वाक्य की आयुर्वेदिक तुम्ही ज्याला केस टेकिंग म्हणतात, इट्स अ व्हेरी व्हेरी स्किलफुल जॉब, तुम्ही त्याची 24 तास त्याला बोलू द्या, 24 तासात तू काय काय करतो, कसं कसं करतो, आणि त्याच्या तोंडून येताना मध्ये 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 चवीला असं त्याला काहीतरी स्टिम्युलेटिंग प्रश्न विचारा, डायरेक्ट 1-to-1 विचारलं तुम्हाला कुठल्या पदार्थ आवडतात, गोड आंबट खारट तिखट कडू तुरट, पहिले एक तर त्याला कडू तुरट ब्रेड काही कळणारच नाही, मग त्याच्यात काय नाही सगळंच खातो आपण, कुठलंही 99% एखादा असं म्हणतो नाही थोडं डॉक्टर मला तिखट आवडतं बरं का, ते सांगणार काही भेटतील तुम्हाला, एखादा असं म्हणतो की नाही मला उलट जिथे कडू चव असते ती आवडते, पण हे खूप कमी आहेत लोक, बहुतेक लोकांचं कॉमन आन्सर असतं की सगळंच आवडतं, तर तिथे ती माहिती काढावी लागते। अतिनिद्रा, दिवसभर ड्राउझी राहत असेल तर त्याच्या खाण्यामध्ये असे काही पदार्थ येतात का, आणि त्या मधुरचं सुद्धा तुम्हाला एक लिस्टिंग करावं लागेल। मी काही जणांच्या पुण्यामध्ये किंवा काही वैद्यांचे केस पेपर पाहिले, मला आवडलं ते, त्यांनी चक्क त्यांच्या केस पेपर वरती असे 10-10 पदार्थ प्रत्येक रसाचे लिहूनच ठेवलेले आहेत की आत्ता सध्याच्या काळानुसार, तसे तुम्ही सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतंय। श्वास दम्यासारखा किंवा डिस्नियासारखा, प्रमेह, मधुमेह म्हणजे युरिनरी इन्फेक्शन, युरिनरी प्रॉब्लेम्स असतील किंवा डायबिटीस मेलिटस असेल, मधुमेह, पिनस, आई माहिती सायनुसायटिस, जीर्ण प्रतिष्ठा ज्याला आपण म्हणतो की सगळीकडे हे कफ साचून, लोचन गद, लोचनाचा अर्थ डोळे, डोळ्यांचे आजार विशेषतः कफप्रधान आजार असं मी म्हणेन, आणि हेल्मिन्स म्हणजे वारंवार जंत प्रवृत्ती होत असेल एखाद्याला, जिथे आपण राऊंड वर्म, थ्रेड वर्म, हुक वर्म, टेप वर्म तर घ्यायचे, पण अमिबी आणि जीआरडीला पण विसरू नका। ओके, नुसतंच तेवढं नव्हे तर मी आता एक्सटेन्शन करतोय, आता मुद्दाम वेगळं सांगतोय की या माणसाला वारंवार बेल्ट म्हणून म्हणजे स्टॅफिलोकोकल इन्फेक्शन होणं, यालाही मी क्रोनिसचं समजतो, लक्षात येते का नाही नीट काय बोलते होते, म्हणजे तुम्ही मध्ये फक्त आपण पोटातले जंत घेऊ या नको असं माझं मत आहे। इट कॅन बी टेकन ऍज अ बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, ऑल दिस कॅन बी कंट्रोल म्हणजे अंडर शेल्टर ऑफ दिस क्रीम। ओके, आणि त्याचा आणि मधुर असाच आपल्याला तपास करावा लागेल। आम्ल, आंबटचं, जिव्हा उद्वेजे येते, मुखम स्त्राव येते, म्हणजे चुणचुण निर्माण होते जिव्हेपाशी, जास्त ला सलायवा कळतो, अक्षी भ्रम संकोच येते, कैरी खाल्ल्यानंतर जे होतं ते, हा म्हणजे इथे जरा असं एक विशिष्ट भावना आहे, पुरक कंठ वी दहती, या ठिकाणी बर्निंग सेन्सेशन घशामध्ये आणि छातीमध्ये। आता याचं कार्य काय आहे, अनुलोमन, त्यांना वातज नाही, अनुलोमन म्हणजे वाताच्या सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तो प्राकृत करणार आहे, म्हणजे केवळ पेरिस्टाल्टिक नाही, हे मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे सोप्याच्यात नाही, म्हणजे मॉडर्न फिजिओलॉजी मध्ये ट्रान्सपोर्ट अक्रॉस द सेल मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये न्यूरोमस्क्युलर कंडक्शन, काही प्रत्येक बाबतीत केमिकल, इलेक्ट्रिकल, हृदयामधलं एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफिस, हा जो इलेक्ट्रिकल करंट पास होतोय तोही प्राकृत राहणं म्हणजे अनुलोमन, लक्षात येते काय फरक आहे। रोचन, तोंडाला चव सुधारून देणारं, पाचन कार्बिनेटिव्ह, दीपन अग्निवर्धन करणारं, स्निग्ध, आता हे तिन्ही शब्द थोडेफार जवळजवळ ठेवतात असं माझं मत, थोडं थोडं फरक आहे, स्निग्ध आणि हृदय इथ्याचा शब्द आला बघा, हृदय म्हणजे या ठिकाणी खरं चेस्ट, हार्ट, फिजिकल हार्ट आणि माइंड या दोघांसाठी, मनासाठी सुद्धा आणि प्रत्यक्ष हृदयासाठी सुद्धा आम्लरस अल्प प्रमाणामध्ये उपयोगी आहे, पण त्याचा अतिरेक झाला तर कंडू, प्रचंड खास सुटणे अंगाला, अॅनिमिक कंडिशन, रक्तपित्तासारख्या व्याधी, ब्लड डिस्क्रेसियाज म्हणतो आपण ज्याला, ज्याला ब्लीडिंग डिसऑर्डर्स म्हणता येईल, म्हणजे वारंवार घोणा फुटणं, नाकातून रक्त येणं, एपिस्टॅक्सिस, नंतर हिमॉप्टेसिस, हेमॅटेमॅसिस, नंतर पीआर ब्लीडिंग, आयटीपी, थ्रोम्बोसायटोपेनिक पर्क्युर, या सगळ्या पेशंटला विचार बरं का, किती प्रमाणात ते लिंबू खातात, किती प्रमाणात चिंच खातात, किती प्रमाणामध्ये कैरी खातात, म्हणजे वर्षभर कैरीचं लोणचं खाणारी मंडळी तुम्हाला भेटतील, तर ते जर आढळलं तर तुम्हाला या गोष्टींमध्ये पहिलं ते कंट्रोल करावं लागेल, जे इचिंग किंवा स्किन डिसीजची ट्रीटमेंट देताना, अॅनिमियाची ट्रीटमेंट देताना सूज, कार्डियक इडिमा असो, रिनल इडिमा असो, हिपॅटिक इडिमा असो, सगळ्या ठिकाणी चौकशी करा आणि त्याचे फायदे तुम्हाला नक्की मिळतील। लवण रस जो आहे खरट, कंठ कपोलवी दहती आणि अन्नम प्ररोचित, मुख्यतः हा बेनिफिट आहे, आणि प्रॅक्टिसमध्ये आपण बस्ती देत असताना इवन अनुवासन बस्तीमध्ये सुद्धा किंचित मीठ टाकतो, कारण त्याच्यात आपल्याला वाताचा जो स्रोतोरोध झालेला आहे तो दूर करायचा असतो, संघात विद्मापन, परत तेच आहे रोचन, पाचन, भेदन आणि छेदन, ही सगळी कार्य लवण रसामुळे होतात।
पण याचा साईड इफेक्ट बघा काय आहे, तो खलित आणि पलित, अर्ली ग्रेइंग म्हणजे पांढरे होणे आणि इथे टकटक पडणे अलोपेशिया एरियाला किंवा कुटॅनिस, पुढे श्वेतू पण सूज, म्हणजे सूज येणार दोन, हे इकडे पण श्वेतू आहे आणि इकडे लवणामध्ये सुद्धा सूज येणार आहे. म्हणूनच कारण कुठला रस आहे त्याच्यामध्ये परत आपण बघितलं होतं जल आणि तेज महाभूत आहे, तर जलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे परत एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड किंवा इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये वाढ होते. कोठ एक प्रकारचं अंगाला गांधी मुटणं, अर्टिकॅरिया, अस्त्रपित्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तक्राप होणार आहे त्यामुळे, कारण पित्ताचा प्रकोप आणि पित्त आणि रक्ताचा आश्रयाश्रय संबंध आहे. आणि वात रक्त व्याधी ज्याची तुलना अनेक वेळा मी स्वतः वैयक्तिक दोन्हीकडे करतो कारण हा माझा रिसर्चचा मुद्दा आहे. गाऊट हे सगळ्यांच्या डोक्यात पटकन येतं, काही लोक एरिसिपेलशी तुलना करतात, मी वैयक्तिक रुमॅटॉइड आर्थरायटिसशी सुद्धा करतो, त्यामुळे तुमच्याकडे जर आरएचए पेशंट असतील तर त्यांना आवर्जून वेट कंट्रोल करायला सांगा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि विषय निघाला म्हणून सांगून टाकतो, माझा विषय होता अमृताधी गुगुळ आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस, आणि अमृताधी गुगुळचा हायेस्ट डोस दिला एकदम जास्त, तर त्याचे रिलॅप्स आणि हे कमी होतात, रिलॅप्स जे आहेत ते रेमिशन, जे बॅड डेज विल बी लेस आणि गुड डेज विल बी बेटर. सो अकॉर्डिंग टू मी गुडुची इज द नंबर बेस्ट ड्रग फॉर गाउट एज वेल एज फॉर द रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, कटू तिखट जो आहे तो भृशम उद्वेजयती जिव्हाग्रम चिमचिमायती, एकदम इरिटेशन वाढतं, उलटी आल्यासारखं वाटतं, नाश्या होतो, मुख अक्षीय नासिका विध सगळीकडे बर्निंग चालू होते, हे अनुभव मला वाटतं खूप जण खूप वेळेला घेत असते. पण दिस इज व्हेरी व्हेरी म्हणजे हे कटू रसाचं मी एक तुम्हाला खूप एक महत्वाची गोष्ट सांगतोय ती लक्षात ठेवा, ऑटो इम्युन डिसीजेस मध्ये या कटू रसाचा फार मोठा संबंध आहे, ऑटो इम्युन डिसीजेस. त्यामुळे कृपा करून तुमच्याकडे रुमॅटॉइड आर्थरायटिसचा पेशंट असू द्या, मोटर न्यूरॉन डिसीजचा असू द्या, सिस्टमिक ल्युपस एरिथेमॅटोसिसचा असू द्या, जे जे कुठले तुम्हाला ऑटो इम्युन डिसीजेस माहिती असतील तसा पेशंट आला राहिला की हे शोधा, आणि जर कटू रस तो खात असेल पहिल्यापासून तर त्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पाचन दीपन, कृमीचा नाश, विषाचा नाश, कंटूचं प्रशमन होतं. आता इथे काही वेळेस कन्फ्युजन आहे लक्षात ठेवा, कोणाचं रक्तदुष्ट करतो मग कंडू कसं काय, हा कफलग्न रस आहे, त्यामुळे स्त्राव कमी करण्याचं काम, मेल कमी करण्याचं काम तो करेल आणि त्याच्यामुळे कंडू प्रशम होईल. ओके, याच्यामध्ये जर जास्त तिखट रस खाल्ला तर काय होणार आहे, हा जास्त लागणार, चक्कर आल्यासारखं होणार, कशा कशाचा नाश होणार आहे, बलाचा आणि शुक्राचा. तर शुक्राचा नाश म्हणजे नॅचरली परत रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा विचार करा, जिथे स्पर्मॅटोजेनेसिसची प्रक्रिया हॅम्पर होणार आहे. आणि मगाशी जो आता सांगितला मी तुम्हाला अर्ली एजिंग हा जो प्रकार आहे त्या शुक्र उपशेषामुळे होणार आहे, लक्षात, अर्ली एजिंग. कटुरस जास्त असेल तर तुमची झीज ही पटापटा होते आणि मग सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस, ऑस्टिओपेनिया, ऑस्टो काय म्हणतात, अवॅस्क्युलर नेक्रोसिस, हा सगळं होणार आहे. अतिकर्षणाने संकोच, तोद आणि भेद. तिक्तरस जो आहे तो विषद येतील वदनम प्रतिअंती रसनम, म्हणजे तोंडाला स्वच्छता तो आणतो परंतु चव जी आहे ती मात्र इतर रसांना तो थोडासा मास्किंग करतो. स्वयं अरोचिष्णु अपि, म्हणजे स्वतः तिक्तरस हा तितकाच आहे, आपल्या तोंडात तिक्तरस घेतल्यानंतर बरं वाटतं असं नाहीये, पण तिक्तरस हा इज द बेस्ट फॉर आम प्रॉब्लेम. जिथे जिथे आमाचा संबंध आहे, भले तो धात्व जठराग्निमांद्याने आलेला असेल, धात्वाग्निमांद्याने आलेला असेल, पंचभौतिक अग्निने अग्निमांद्याने आलेला असेल, किंवा एक्झोजिनस आम निर्माण झाला असेल कुठले इन्फेक्शन, तर इन्फेक्शन्स मध्ये माझ्या वैयक्तिक मतानुसार तिक्त रसांची द्रव्य ही सगळीकडे छान उपयोगी पडतात, मोठ्या मात्रेत द्यावी लागतात अर्थातच. पण अरुचीचा नाश, विष म्हणजे टॉक्सिन्स, मी आताच बोललो सगळ्या प्रकारची बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन, कृमी, परत आता याच्यावर खूप चर्चा केली होती, सगळ्या प्रकारचे जीव, म्हणजे तो रस अक्यूट असेल, क्रॉनिक असेल, अर्थात त्याला अनुपान वेगवेगळं राहील ना, मात्र म्हणजे नॅचरल जीर्णज्वरामध्ये तिक्त रस हा कमी प्रमाणात, परंतु दाढीमादी घृत जास्त प्रमाणामध्ये, किंवा काय म्हणतो त्याला आपण सिद्ध दुधाचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. दाह कमी होतो या तिक्तरसांमुळे, कारण तिक्तघ्न आहे तो. कंडू कमी होते कारण आमपाचक आहे. मेध्य, आता इथे तुम्हाला मेध्य कार्य कसं आलं, परत तेच तमगुणांचं जर आवरण झालं असेल, तुमच्या मनामध्ये एक प्रकारचे ज्याला काय म्हणतो त्याला कन्फ्युजन जास्त असतील, तर क्लॅरिटी ऑफ द माइंड येण्यासाठी तिक्तरस उपयोगी पडतो. आणि शीतवीर्याचा येतो, पण अतिरेक झाला तर बलक्षय करेल, भ्रम करेल आणि वातरोगाची निर्मिती करेल. कशाला जो आहे तो जडेती जिव्हा, पद्नाती कंठ, एक प्रकारचं आवळल्यासारखी भावना होते, पिडयती हृदय, पित्तम रक्तम निहंती, रक्तपित्ताचा नाश करतो, क्लेदाचं शोषण. हा कशा रसाचा हा मला सगळ्यात मोठा बेनिफिट पडतो, क्लेद शोषी.
खंड बियाणे प्रेरण काम करतो आणि रोपणाचं, त्यामुळे क्लेद शोषी आणि रोपण या दोन कामासाठी सॅल्यूट द्यावा कशाय रसाला. त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला डायबेटिक कार्बनकल असतील किंवा कुठेही सेप्टिक वुंड असतील आणि नॉन हिलिंग वुंड असतील, तर त्या ठिकाणी कशाय रसांची जी द्रव्ये असतील, मग ते भले त्रिफळा असेल किंवा अर्जुन असेल किंवा अजून काही कुठले पुढचे असेल, त्या सगळ्याचा आतनं आणि बाहेरनं दोन्हीकडनं तुम्हाला वापर करायला लागेल. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, एक साधं तुम्हाला माझ्या एका नातेवाईकांनीच विचारलं होतं, म्हणजे रिस्पेक्टेड डॉक्टर आहेत ते ऍक्च्युली, तर त्यांनी मला विचारलं की सध्या काही जण असं म्हणतात ते आपण ते कडुनिंब खातो की नाही पाडव्याला, तर ते म्हणे मी आपलं कायमच खाल्लं तर चालेल का. तर मी अर्थातच त्याला नकार दिला, कारण शेवटी त्याच्यामध्ये परत तिक्त आणि कशाय असे दोन्ही रस आहेत, आणि ते रस काही शुक्रासाठी म्हणजे थोडक्यात रिजनरेशन प्रोसेस साठी चांगले नाहीत. त्याने उलट शुक्र म्हणजेच एक स्पर्मॅटोजेनेसिस पण होतं आणि रिजनरेशन पण होतं सेल्युलर लेव्हलवरच, त्याला अडथळे येऊ शकतात, डिस्टर्ब कॉन्स्टिपेशनची तक्रार, आणि हे सगळं झाल्यामुळे शुक्रावर परिणाम होतो म्हणजे अलीकडच्या धातूंवरती परिणाम होतो, आळशी उत्पन्न होतो, आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही वातप्रधान असे जे व्याधी आहेत पक्षाघात आणि आक्षेपक याचीही निर्मिती या कशाची अतिरिक्त झाल्यामुळे होऊ शकेल. तर पेशंट टॉनिक म्हणून नक्की काय घेतोय, कडुनिंब घनवटी जर वर्षानुवर्षे घेत असेल तर दॅट्स बिकम्स ए प्रॉब्लेम. त्यामुळे त्या आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा अलीकडे खूप फॅशन आली की रसायन म्हणून कुठल्या तरी घनवट्या घेत बसायच्या, तर ते काळजी घ्यायला पाहिजे, त्याला मध्ये मध्ये ब्रेक द्यायला पाहिजे, अदरवाइज दे कॅन कॉज सम साइड इफेक्ट. मला असं वाटतं 8:03 झाली आहेत, तुमच्या सगळ्यांनी जे आता उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. परत उद्या आपण याच सुमारा 7 ते 8 वेळा भेटूया आणि आपण अष्टांग हृदयाचे 15 चॅप्टर्स ॲज अर्ली एस्ट एज पॉसिबल कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद, सी यू टुमॉरो, थँक्यू व्हेरी मच.